मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं स्वागत आहे आणि मी आज एका मराठी डिस्कवरीच्या माध्यमातून नवीन प्रश्नाचा शोध घेण्यासाठी निघालेलो आहे। अर्थात हा शोध कशाचा आहे तर परतीच्या पावसाचा शोध आहे। गेले कित्येक दिवस पावसानं वेगवेगळ्या भागामध्ये थैमान गाठलंय आणि हे थैमान गाठल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की हा पाऊस मोसमी पाऊस आहे की परतीचा पाऊस आहे। म्हणजे मोसमी पाऊस याचा अर्थ पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस पडत जातो किंवा दक्षिणेकडून हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो आणि परतीचा पाऊस म्हणजे विशेषतः राजस्थानकडून हळूहळू हा दक्षिणेकडे जात जातो, म्हणजे पावसाची दिशा बदलते। आमच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं किंवा घाटमाथ्यावरच्या भाषेवर जर बोलायचं झालं तर कोकणातून पाऊस देशावर जातो आणि देशावरचा पाऊस कोकणामध्ये येतो, अशा घटना घडत असतात। म्हणून मित्रांनो आज आपण या पावसाचा शोध घेणार आहोत। आता तुम्ही म्हणाल पावसाचा शोध घेतो म्हणजे नेमकं काय करतो, तर हा नक्की आता गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये टी व्हीवर वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, हवामानशास्त्रज्ञ वेगवेगळे अंदाज मांडत आहेत आणि असे अंदाज मांडत असताना बऱ्याचदा हे अंदाज दोन दोन दिवसानंतर बदलले जात आहेत। म्हणजे पावसाचं वेळापत्रक फिक्स नसतं हेही माहिती आहे। मग अंदाज कशावर ठरतो, तर अमेरिकेजवळच्या समुद्रामध्ये लिनोनो ह्या नावाच्या एका वादळानं थैमान घातलं, तिथल्या थंड प्रवाहानं दिशा बदलली आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम भारतामधल्या पावसावर होईल, आशियाई पावसावर होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता। पण नेमकं झालं असं की हा अंदाज जरी त्यांचा खरा ठरत असला तर पाऊस लांबणार आहे का की आत्ता प्रतीचा पाऊस सुरू झाला आहे? आपण हे सगळे अंदाज कशाच्या आधारे बांधतो, तर हे सगळे आपण अंदाज उपग्रहावरून आलेल्या छायाचित्रावरून मानतो। तर मराठी डिस्कवरीच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण थोडासा हा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता हा शोध नेमका घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर जिथं पावसाचा जन्म होतो तिथं आपण जाऊन पोहोचणार आहोत। म्हणजे पावसाचा जन्म ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण नेमकं कसं आहे, तिथून वाऱ्याची दिशा नेमकी कशी आहे आणि आत्ता सध्या माझ्या पाठीमागंसुद्धा तुम्हाला दिसत असेल, आत्ताच नुकता पाऊस पडून गेलेला आहे, हे जे दृश्य तुम्ही जर बघत असाल, हे रस्त्यावर पाणीसुद्धा तुंबलेलं आहे आणि आत्ता पाऊस पाठीमागं आवाजसुद्धा येतो आहे आणि ही वेळ आहे पहाटेची, म्हणजे सकाळी आता 7 वाजलेले आहेत आणि अशा वेळी हा पावसाचा आवाज तुम्हाला पाठीमागं येतो आहे। तर चला तर मित्रांनो आपण पाहणार आहोत पावसाचा जन्म जिथं होतो तिथं पावसाची स्थिती काय आहे आणि त्या माध्यमातून आपण परतीचा पाऊस खरोखर चालू होणार आहे की मोसमी पाऊस अजूनही सुरू आहे याचं आपण थोडंसं मराठी डिस्कवरीच्या माध्यमातून कथन करूया। तत्पूर्वी मित्रांनो आपलं जे टार्गेट आहे, आपला जो हेतू आहे 50,000 सबस्क्रायबर करण्याचा, लाईफ इन जंगलच्या माध्यमातून आपण ह्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा। आणि खरंच हा परतीचा पाऊस तुम्हाला वाटतो का की हा मोसमीच पाऊस आहे हे सांगण्यासाठी तुम्ही विसरू नका, म्हणजे कमेंट्स बॉक्समधले तुमची कमेंट्स ही अति महत्त्वाची आहे आणि तुम्ही ती कमेंट करायला विसरू नका। चला तर आपण बघूया जिथं पावसाचा जन्म होतो तिथं प्रतीच्या पावसाची चिन्ह काय आहे। परतीच्या पावसाची प्रत्यक्षात लक्षणं पाहण्यासाठी मी जंगलाच्या वाटेनं थेट घाटमाथ्यावर जाण्याचं ठरवलं। आता तुम्ही म्हणणार घाटमाथ्यावर का जायचं, तर मित्रांनो पश्चिम घाट हाच खरं तर पावसाचा जन्मदाता आहे। हिंदी महासागरातून येणारं वारं पश्चिम घाटामध्ये अडवलं जातं आणि तिथून खऱ्या अर्थानं पावसाची सुरुवात होते। म्हणजे या वाऱ्याची दिशा नेमकी कशी आहे, धुकं कोणत्या दिशेनं वाहतं, आभाळात आत्ता पावसाची आणि ढगांची स्थिती कशी आहे हे प्रत्यक्षात पाहणं गरजेचं होतं आणि म्हणून मी ह्या धुक्याची दिशा पाहण्यासाठी गेलो। तर धुक्याची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडंच होती आणि तिचा वेग ही अधिक होता आणि आभाळात अजूनही पाऊस घेऊन येणारे ढग होते। ते ढग अचानकपणे पाऊस घेऊन येत होते, अचानकपणे जमिनीवर पाऊस टाकत होते आणि पुढे वाहून जात होते। तर या ढगांच्या मध्ये काही कमी पावसाचे ढग जमिनीवर उतरत होते आणि ते धुकं अखंडपणे पुढे वाहत जात होतं, जे अगदी काळे कुट्टे होते त्याच्यामध्ये पाऊस होता। म्हणजे ही दिशा खरं तर घाटमाथ्यावरून देशावर जात होते, याचा अर्थ असा आहे की अजूनही मोसमी पाऊस चालूच आहे, ही दिशा बदललेली नाही। म्हणजे दिशा ही थोडीशी जरी दक्षिणेकडच्या बाजूला वळली तरी सुद्धा मोसमी पाऊस हा कमी कमी होत जातो आणि प्रतीचा पाऊस वाहतो।
हे काळे कुट्ट ढग अचानक पाऊस घेऊन येतात. हा पडणारा पाऊस तुम्ही पहा किती बेफामपणे पडतो, अचानकपणे पडतो. त्याची दिशा ही अशीच आहे जी मोसमी पावसाची आहे तीच आहे. म्हणजे मित्रांनो, अजूनही प्रतीचा पाऊस सुरू झालेला नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. या पावसानं नदी नाले अचानक भरतात आणि पावसाचा रंग हा प्रतीच्या ऐवजी मोसमीचा होऊन जातो. म्हणून मित्रांनो, आपण आता निष्काळजी राहणं योग्य नाही. सॅटेलाइटवरच्या छायाचित्रापेक्षा प्रतीच्या पावसाचे स्पष्ट चित्र. तर मित्रांनो, पावसाच्या प्रतीचा प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक करायला विसरू नका. आणि मराठी डिस्कवरीवर आता पुढचा व्हिडिओ कोणता आहे हे नक्की तुम्हाला कळेल. तोपर्यंत धन्यवाद.